शांतच असं नाही. त्यामुळे तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे. बातमी काहीशी धक्कादायक आणि तेवढी चिंताजनकसुद्धा. मुंबईत झालेल्या मृत्यूच्या संदर्भातला एक तपासणी अहवाल समोर आला आहे आणि हा अतिशय धक्कादायक आहे. मुंबईतील रुग्णांच्या मृत्यूचं धक्कादायक वास्तव डेथ ऑडिट कमिटीनं समोर आणलं आहे. यामध्ये 5,800 मृत्यूची पडताळणी करण्यात आली आणि रुग्णालयात भरती केल्यानंतरच्या 24 तासात 31% मृत्यू रुग्णालयात झाले आहेत. तर रुग्णालयात दाखल केल्यानंतर 4 दिवसांनी 59% मृत्यू झाले. त्यामुळे हे जे वास्तव आहे ते अतिशय धक्कादायक आहे, किंबहुना अतिशय चिंताजनक आहे. आकडेवारी पाहूयात. 31% मृत्यू हे रुग्णालयात दाखल झाल्याच्या 24 तासांच्या आत झाले आहेत. म्हणजे कुठेतरी गफलत आहे. एकतर पेशंट उशिरानं दाखल झाला किंवा त्यावर योग्य उपचार झाले नाहीत. 59% मृत्यू हे रुग्णालयात पेशंट दाखल झाल्यानंतर 4 दिवसांनी झालेले आहे. त्यामुळे 77% मृतांमध्ये अँटीबॉडीज को मॉर्बिडिटी रेट आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. ते वाशीतल्या MGM रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. संजय कुमार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. कालच त्यांनी आपली बदली झाल्यानं नवनियुक्त पोलीस आयुक्त बिपिन कुमार यांच्याकडे पदभार सोपवला होता. संजय कुमार यांनी आयुक्त बिपिन कुमार यांनाही क्वारंटाईन होण्यासाठी सांगितलं आहे. संजय कुमार बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा आता तातडीनं टेस्ट केल्या जाणार आहेत. नागपूरमध्ये आज पुन्हा एकदा कोरोनाचा जवळपास स्फोट झाल्याचं समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आजच्या दिवसभरात 1,966 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आज 39 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी मुंबईतील तज्ज्ञांची एक विशेष टीम एका खास विमानानं नागपूरला दाखल होते. या टीममध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह डॉक्टर हेमल शहा, डॉक्टर राहुल पंडित, डॉक्टर मुझफ्फर लकडावाला, डॉक्टर गौरव चतुर्वेदी यासह अन्यही काही तज्ज्ञांचा समावेश आहे. धारावी कोळीवाड्यातील कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याच धर्तीवरती नागपुरात उपाययोजना करण्यासाठी ही टीम मार्गदर्शन करणार आहे. आपले राज्यामध्ये, देशामध्ये, पूर्ण जगभरामध्ये जे काही आज एक लढा चालू आहे कोरोनाचे अगेन्स्ट, त्याचे 4 स्तंभ आहेत. आणि मी नेहमी सांगतो की ही लढा किती कालावधी चालू राहणार, अजून किती वेळ चालू राहणार कोणाला सांगता येत नाही. आणि एखादा जर जगामध्ये कोणत्या शहराचं म्हणत असेल की उद्या परवा पुढच्या महिन्यामध्ये आम्ही हे संख्या पॉझिटिव्ह ची आम्ही 0 करू, 5-10 आणू, तर ते खोटी स्टेटमेंट ठरणार आहे. कारण जगामध्ये कोणी हे सर्टिफाय करू शकत नाही की 0 आकडा केव्हा येईल. आणि ही जी टीम नागपुरात पोहोचते त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. नागपूरचे महापौर संदीप जोशी आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेत. संदीपजी, या ही जी टीम येते विशेष टीम मुंबईतून, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, काय नेमक्या अडचणी आहेत नागपुरात? नागपुरातल्या अडचणी ज्या आहेत आजच्या तारखेला, त्यामध्ये बेड अवेलेबिलिटी ही एक मोठी अडचण नागपुरामध्ये तयार झालेली आहे. नागपुरात मेडिकल कॉलेज किंवा मेयो कॉलेज आणि एम्स अशा 3 मोठ्या शासकीय यंत्रणा आहेत. 600 बेड्स अवेलेबल आहेत असे दोघही सांगतात, GMC आणि मेयो. परंतु दुर्दैवाने 310 बेडच्या वरती दोन्ही संस्था बेड अवेलेबल करू शकत नाही. त्याला मुळात कारण असं आहे की त्यांच्याकडे स्टाफची तशी व्यवस्थाच नाही आहे. म्हणजे दोन्ही संस्था मिळून आम्ही जवळपास 500 बेड्स मध्ये कमी पडतोय. बर, एम्सनी थोडे बहुत बेड्स वाढवले, पण एम्सची मुळातच कॅपॅसिटी आमची 60 बेड पर्यंत आहे. त्याच्यावरती बेड्सची अवेलेबिलिटी त्या ठिकाणी नाहीये. बर, पण ही टीम आल्यानंतर मुंबईचा पॅटर्न किंवा धारावीचा पॅटर्न म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे तुम्हाला? आता हे मलाही कल्पना नाहीये. ती टीम आज आलेली आहे नागपुरात आणि त्यांच्या बैठकी वेगवेगळ्या बैठकी झालेल्या आहेत.
आता त्यांच्या माध्यमातून राज्य शासन या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणा उभ्या करतील किंवा त्यांच्या अनुभवाचा काय फायदा घेतील असं ते सांगत आहे. मला असं याच्या मागे म्हणायचंय की आम्ही देखील आज 6,000 टेस्ट गेलेले आहेत आणि 6 आजच्या तारखेला आज 1900 जण आलेले आहेत, म्हणजे जवळपास 33% पर्यंत पॉझिटिव्ह येणं सुरू झालेलं आहे. बर, आता यामध्ये त्यांच्या जे काय अनुभव असतील, जे काय त्यांच्या सूचना असतील, त्या सूचनांचं आम्ही स्वागत करू आणि त्याच्यामध्ये जे काय करता येईल ते. पण या भेटी फक्त प्रशासकीय स्तरावर झाल्या, लोकप्रतिनिधी किंवा रुग्णालयाच्या काही प्रमुखांशी भेटी झाल्या नाहीत या कमिटीच्या अजून? माझ्या माहितीप्रमाणे ते रुग्णालयांच्या प्रमुखांशी भेटले, माझ्याशी तर भेट झाली नाही किंवा त्यांच्या बैठकीला मला आमंत्रण देखील नव्हते. पण ही वेळ काही राजकारण करण्याची नाहीये, ही वेळ आपण सारे मिळून जे कोणी आहेत त्या सर्व मिळून कोरोनाशी फाईट करण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे आम्ही देखील याच्याबद्दल रिॲक्शन काही घेतलेली नाहीये. त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्याच्यामुळे जर नागपुरातील कोरोना कमी असेल तर त्यांचं स्वागत आहे. निश्चित. संदीपजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि महाराष्ट्राची ही उपराजधानी